हेलो। यस सर। ओके आई थिंक एम आई ऑडिबल क्लियरली। एंड 34 स्टूडेंट्स आर देयर। सो एज स्टूडेंट्स आर ज्वाइनिंग वी विल सॉल्व सम प्रॉब्लम्स। इन प्रीवियस लेक्चर वी हैव टेकन सम प्रॉब्लम्स रिलेटेड टू द साइक्लिक प्रोसेस। बरोबर है ना? यस सर। सिमिलर टाइप चे काही प्रॉब्लम आपण बघू। दिसते है? यस सर। ओके सो सॉल्व दिस प्रॉब्लम। दिस प्रॉब्लम नंबर फर्स्ट। अ फ्लूइड पासेस थ्रू अ थर्मोडायनामिक साइकिल। राइट डाउन। अ फ्लूइड पासेस थ्रू अ थर्मोडायनामिक साइकिल कंप्राइजिंग ऑफ फोर प्रोसेसेस। फुल स्टॉप। द एनर्जी ट्रांसफर्स द एनर्जी ट्रांसफर्स इन ईच प्रोसेस आर गिवन इन फॉलोइंग टेबल। फुल स्टॉप। इफ द सम ऑफ ऑल द हीट ट्रांसफर्स If the sum of all the heat transfers in the cycle is -17,17,000 kilojoule per minute. Kilojoule per minute, comma. Complete the following table showing method for each atom. Showing method for each atom. याचा अर्थ काय आहे? आपल्याला प्रत्येक प्रोसेस साठीची फॉर्म्युलाची मांडणी करायची आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत आणि मग आन्सर काढायचे आहेत आणि ते आन्सर परत टेबलमध्ये ठेवायचे आहेत. इथं डायरेक्टली कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून जर तुम्ही तिथं मांडले तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळत नाही. ओके, तर त्याची मांडणी करायची आहे साईडला. आता याच्यामध्ये आपल्याला आन्सर्स अवेलेबल आहेत इथं. आता फक्त आपल्याला चेक करायचं आहेत की हे आन्सर्स बरोबर आहेत किंवा नाहीत. हॅलो, येते ना? यस सर. सगळे आन्सर येतात का बरोबर? चेक करा, कुठेतरी मायनस प्लस येत आहे असं काहीतरी होतंय. एक आन्सर चुकीचं आहे याच्यातलं. चॅट बॉक्स मध्ये काय टाकलंय बघू. चॅट बॉक्स मध्ये काय रोल नंबर टाकायची काय या सगळ्यांची?
मला वाटलं आन्सर आलेत काय. चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर नंतर टाकले तरी चालतील. ओके, एवढी काही घाई नाही. तुम्ही शिकण्यासाठी अटेंड करताय का अटेंड करण्यासाठी अटेंड करताय? अगोदर प्रॉब्लेम सोडवा, त्याच्यामध्ये काय येते काय नाही आन्सर सांगा मला. सर डेल्टा ई 4 to 5 -17.70 येते. 17 पॉइंट 17 पॉइंट नसेल तिथं, 17,000 असेल. ओके, यस सर, यस सर. ओके, सो इट इज हियर इज मायनस. हा, एक मायनस, कारण त्या डिव्हिजन मध्ये मला एक सांगितलं हे मायनस येते म्हणून. सगळे चेक करा व्हॅल्यू. हा सर, सगळ्यांनी सोडवायचे आहेत प्रॉब्लेम, मी वेळ दिलेला आहे त्याच्यासाठीच. सगळ्यांनी प्रॉब्लेम सोडवात. आपले सगळे आन्सर असे येत आहेत का बघा, जर नसतील येत तर मला सांगा कोणतं येत नाही ते, मग त्याच्यामध्ये बघू आपण काय चुकलेलं आहे. इथं लिहिलेलं चुकलंय का तुमचं चुकलंय, मग त्याच्यावरून आपल्याला कळेल. पण आपण सगळे एक्झामच्या दृष्टीने सोपे सोपे जे प्रॉब्लेम्स आहेत तेवढे घेतोय इथं, ठीक आहे. ह्या प्रॉब्लेमची शक्यता जास्त आहे म्हणून असे प्रॉब्लेम थोडेसे आपण जास्त घेतोय. बाकीच्या याच्यावरचे आपण एक थोडे दोन तीनच प्रॉब्लेम घेणार आहे. स्टडी फ्लोवरचे तर काही घ्यायची पण गरज नाही प्रॉब्लेम्स, कारण ते खूप मोठे आहेत. थेअरी एक्झाम झाली तर आपली ते 8 मार्काला विचारले जातात, पण ते याच्या पुढे आहे. बघू त्याच्यामध्ये आपल्याला वेळ मिळाला तर त्याचे पण प्रॉब्लेम्स घेऊ आपण. पण हे प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात, मी कालपासून तुम्हाला तेच सांगतोय. त्याच्यामुळं सगळ्यांनी पेन पेपर घेऊन हे प्रॉब्लेम सोडवायला हवेत. झालंय सगळ्यांचं का? कोणाला काही शंका आहे? आता इथं सोपं आहे बघा, इथं डेल्टा क्यू दिलेला आहे त्यांनी. किती दिलेला आहे? -17,000 म्हणजेच काय दिलेला आहे? हा डेल्टा डब्ल्यू पण दिलेला आहे इथं, ठीक आहे. मग या डेल्टा क्यू वरून तुम्ही इथली व्हॅल्यू काढू शकता डेल्टा क्यू 4 to 1 ची. ही 4 to 1 हवाय बरं का इथं. ओके, मग क्यू 4 to 1 काय आलेला आहे? 5 -3 0 7 हा डब्ल्यू लिहिला मी. -17,000 35,900 यायला पाहिजे. मायनस बरोबर आहे त्याच? यस सर, इट इज मायनस. यस सर, 35,900 ही व्हॅल्यू इथं येईल. कशी काढली आपण? ह्या 17,000 मधून त्यांची बेरीज केली आणि याच्यामधून वजा केली, मग आपल्याला असा आन्सर मिळाला. इथं पण तेच, इथं एक व्हॅल्यू येईल आपली. ही आपली व्हॅल्यू आलेली आहे इथं की नाही? इथं डब्ल्यू 3 to 4 ही आहे. डब्ल्यू 3 to 4 ही व्हॅल्यू इथं लिहायची आणि यांची बेरीज करून या डेल्टा क्यू ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामधून वजा केली की इथं एक व्हॅल्यू मिळते. आणि हे ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या की त्याच्यावरून आपला फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? क्यू इज इक्वल टू, हा फॉर्म्युला विसरू नका, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आणि दुसरा फॉर्म्युला सांगितला मी, सायक्लिक इंटिग्रल डेल्टा ऑफ क्यू इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ डेल्टा डब्ल्यू. एवढ्यावर तुमचे हे फॉर्म्युल्यावरून प्रॉब्लेम सगळे सुटतात, ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांचा प्रॉब्लेम हा झाला असेल. जर झाला असेल तर आपण याच्या पुढचा प्रॉब्लेम घेऊया. याच्याप्रमाणेच प्रॉब्लेम आहेत ते आपण घेणार आहे सगळे. त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज वजा बाकी करायचे आहे. यस, डब्ल्यू मायनस होतोय ना? कोणता डब्ल्यू? डब्ल्यू 4 5. हा का? काय माहित नाही मला. तुमचा कसा आलाय? मायनस आलाय का? मायनस आलाय माझा. हा मायनस येतोय का सगळ्यांचा?
डब्ल्यू फोर टू वन कसा येतोय बघा जरा सगळ्यांनी. का बाकीच्यांनी सोडलंच नाही? सर प्लस आला, प्लस येते ना मध्ये येते सर, प्लस येते ना सर, प्लस येते आहो सगळ्यांचं. इथली व्हॅल्यू जी आहे ती सगळ्यांची सेम आलेली आहे, 33,900. मग आता इथं जर तुमची व्हॅल्यू काढायची असेल तर किती आहे, -1700 इज इक्वल टू, यांची बेरीज करायची दोन्हीची, काय येते बघा, 33,900 प्लस 2170 किती किती, 36070 36070 अशी येते ना सर, प्लस डब्ल्यू डब्ल्यू फोर टू फोर वन वन. मग हा इकडे गेला, हा फरक काय झाला, हा मायनस होत आहे, -5370 असं येते ना आन्सर. बरोबर आहे, फक्त इथं मायनस येत आहे. मला वाटत नाही, मला काय वाटतंय तुमचे जे सगळे मुलं आहेत त्याच्यापैकी 10-20 मुलं सोडवत आहेत प्रॉब्लेम, बाकीचे कोण काही सुद्धा बोलत नाही किंवा कोणाला बरोबर आहे चुकीचं आहे हे पण काही वाटत नाही. ओके, याच्या पुढच्या आता जे मी प्रॉब्लेम देणार आहे त्याचे आन्सर मी विचारणार आहे, ठीक आहे, नाव घेऊन विचारणार आहे पर्टिक्युलरली. सो टेक डाऊन सेकंड प्रॉब्लेम ऑफ सेम टाईप, राईट डाऊन. A closed system undergoes a cycle. A closed system undergoes a cycle comprising four processes. Full stop. The sum of heat transferred, to the system per minute is -68,000 kilojoule. Full stop. Complete the following table, comma, showing the calculations for each of the processes. Full stop. Below that, draw this table and solve the problem to fill that empty spaces. विचार करून एकदम व्यवस्थित सॉल्व करा. मायनस आहे. हीट रिजेक्ट झालेली आहे किंवा ती सिस्टम मधून बाहेर गेलेली असं आपण म्हणू, म्हणून ते मायनस आहे.
हॅलो, झालं सोडून? सर शेवटचं राहिलं. बर, ठीक आहे. सर क्यू फोर टू फाइव चुकतोय ना? सर ठीक आहे, असू द्या. मायनस टेन फोर टू वन का? फोर टू वन म्हणायचं असेल तुम्हाला. क्यू फोर टू वन चुकतोय का? मायनस थर्टी फाईव्ह येते का? काय येत? मायनस वन झिरो फाय एट. 1,05,800 येत सर. कुठला? मायनस फोर टू हा क्यू ना? हा सर. 1,00,000 मायनस 5,800 5,800 असा येतोय का? यस सर. सगळ्यांचा असा येतोय? मग बरोबर आहे. मायनस मध्ये मायनस येतोय का? हा सर. 1,05,800. हा ठीक आहे. 1,05,800. बाकीचे आन्सर बघा. सगळेजण सोडवत आहेत का? सूरज फाटे, सूरज फाटे, सूरज फाटे इज नॉट रिस्पॉन्डिंग. देन विल सी सम students, they are not solving, even they are not attending. Sir? Yes. W pan chukla sir. W kon da? 421. Kaya yate to? 1340. Minus 14.
मायनस वन फोर थ्री फोर जीरो थ्री फोर जीरो वन फोर वन सर वन फोर वन आहे का इथं वन फोर वन थ्री फोर झिरो वन फोर वन थ्री फोर झिरो 141,340 ओके करेक्ट ठीक आहे बाकीच्यांचं झालं का सगळ्यांचं आता काय कोणाला विचारायचं थांबा दोन मिनिट ठीक आहे ओके सॉल्व करा सगळ्यांचे आले पाहिजेत आन्सर सगळेजण आले पाहिजेत आपल्या बरोबर डेल्टा ई पण चुकतोय कॅल्क्युलेटर तुमच्याकडे माझ्याकडे कॅल्सी नाही याला मायनस 68 घेतलाय तुम्ही मायनस घेतलाय नाही तर बर ठीक आहे मग इथली व्हॅल्यू किती येते डेल्टा ई ई 1 to 2 मग इथं डब्ल्यू काय येतोय बघा इथं ही जी व्हॅल्यू आहे ती तिकडे गेल्यानंतर प्लस झाली म्हणजे 73,200 - 42,600 69,000 ही पण बरोबर आहे आता त्याच्यानंतर इथं मायनस ह्या दोघांची बेरीज किती येते बघा तिकडे गेल्यानंतर ते निगेटिव्ह म्हणजे 68,000 अधिक 37,800 किती येते -1,050 म्हणजे हे तुम्ही काढलेलं बरोबर आहे आता 0508 0 0 आता ह्या दोघांची बेरीज किती येते बघा 4340 प्लस 69,000 7 3 4 0 हा प्लस हे 6800 -1,41,340 म्हणजे येते ठीक आहे मग आता या दोन्हीवरून हा काढायचा आहे हा मायनस आहे तो तिकडे गेल्यानंतर प्लस होईल म्हणजे 1,05,800 मधून हे 1,41,340 तुम्हाला मायनस करावं लागेल बरोबर ना बघा काय येते 35,540 मग एवढा आलाय का इथं नाही आला म्हणजे आपण काढलेला हा बरोबर आहे ते मायनस 4340 लिहिले ना सर तिथे प्लस येईल सर ते प्लस येईल आपला फॉर्म्युला क्यू इक्वल टू डब्ल्यू मायनस डेल्टा यू ना सर डेल्टा यू प्लस डब्ल्यू मग इथं हा आहे 0 आणि इथं डेल्टा यू दिलेला नाही डेल्टा यू कॅल्क्युलेट करायचा आहे हा आहे प्लस 4340 हा ज्या वेळेला इकडे जाईल त्यावेळेला तो काय होईल मायनस होईल बरोबर आहे मायनस होईल ओके इट इज मायनस ठीक आहे ठीक आहे ओके टेक डाउन कुठं W421 कसं येतं थोडं सांगू W421 हे का ठीक आहे ओके एक मिनिट हा सांगतो मी तुम्हाला इथंच लिहून दाखवतो आता सांगतो W421 पाहिजे आपल्याला इथं क्यू जसा तुम्हाला मिळाला तसा एक फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला आहे डेल्टा ऑफ क्यू W इज इक्वल टू डेल्टा ऑफ क्यू ठीक आहे मग डेल्टा ऑफ क्यू किती आहे -68,000 म्हणजे तो डेल्टा डब्ल्यू पण आहे बरोबर आहे ह्याची टोटल म्हणजे आपल्याला लिहायची आता डेल्टा ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू वन मी 1 2 3 लिहितो बरं का तुम्ही लिहिताना प्रोसेस लिहा 1 2 W 3 प्लस W 4 आता ह्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6800
इज इक्वल टू हे डब्ल्यू वन टू थ्री हे इथे लिहायचे तिन्ही प्लस डब्ल्यू फोर टू वन हे आलं का लक्षात तुमच्या इथे मी लाईन काढले इथे हे सगळे लिहायचे प्लस करून आणि मग त्याच्यानंतर इथली जी व्हॅल्यू आहे ती या बाजूला घ्यायची इथली टर्म इकडे घ्यायची आणि जे काही येईल ते डब्ल्यू फोर टू वन असेल समजलं हो सर ओके टेक डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम असेच सोपे सोपे प्रॉब्लेम घेतोय आपण Okay, take down this one. This one is also possible to ask. Write down. A system undergoes cycle. Aaj hala hai kai kal? Hello? Yes, sir. Aaj hala hai kai baga bara? Nahi, sir. Nahi, na? ठीक आहे टेक डाऊन अ सिस्टम अंडरगोज सायकल कन्सिस्टिंग ऑफ सर झालाय तो हा झालाय तेच म्हणतोय मी हा झालाय ठीक आहे त्याच्या खालचा घेऊ आपण टेक डाऊन अ सायकल कंप्राइजेस ऑफ अ सायकल कंप्राइजेस ऑफ three process full stop the energy transfer in each are the energy transfer in each are tabulated below टॅब्युलेटेड बिलो त्याच्या खाली टेबल दिलेला आहे सेम टेबल तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे आता ज्यांचं मगाच चुकलं होतं किंवा ज्यांना काही फॉर्म्युले माहीत नव्हते त्यांनी आता इथं जरा व्यवस्थित सॉल्व करा सर पहिल्याच 50 आणि सेकंडच मायनस 70 येत पहिल्याच 50 येत का दुसऱ्याच मायनस 30 सर नेटवर्क किंवा नेट ही राहिले का काहीच दिले नाही हा सर त्याच्यामध्ये काहीच दिलं नाही का नाही सर ओके ह्याला व्हॅल्यू द्यावं लागेल काहीतरी त्याच्याशिवाय बरोबर येणार नाही चुकलाय प्रॉब्लेम कारण हे तिन्ही पण व्हॅल्यू आता मी काय करतो इथे एक व्हॅल्यू ऍड करतो आता ती व्हॅल्यू देण्यापेक्षा इथे एक व्हॅल्यू ऍड करतो म्हणजे वरचे तरी बरोबर राहतील ठीक आहे वर्क डन ची व्हॅल्यू ऍड करतो मी इथं इथे याची व्हॅल्यू ऍड करतो सपोज 20 आणि अजून एक द्यावी लागेल ना नाही आता द्यायची गरज नाही कारण हे वर्क केलं की हे इकडे मिळेल तुम्हाला आता द्यायची गरज नाही इकडं आता एवढ्यावरून काढू शकता तुम्ही पण आन्सर्स वेगळे येतील बघा आता हीट मायनस 50 येते
सर हीट मायनस 50 हीट मायनस 50 येते का मायनस 50 आणि मायनस 70 डेल्टा यू मायनस कालचा जो प्रॉब्लेम आहे यस्टरडे प्रॉब्लेम बाकीच्यांचं झालंय का बघा जरा थोडस एफिशियन्सी बद्दल सांगतो इथल्या हाऊ टू कॅल्क्युलेट एफिशियन्सी एफिशियन्सी आपण काढली नव्हती काल जर चुकून विचारली एफिशियन्सी तर माहीत असावं बाकी टेबलच बऱ्यापैकी विचारतील एफिशियन्सी काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे झालं सगळ्यांचं यस सर ओके So see here, in previous yesterday's problem, I have given this problem here, whether this system is cyclic process or not, or obeys the or consists of first law of thermodynamics. Ha, first law of thermodynamics follow karte ka system. Asa ha question hota. Tyachyamadhye pude ek ahe, determine the or find thermal efficiency. Asa lihila hai. Okay. The thermal efficiency the formula ka ahe is equal to टोटल और नेट वर्क डन नेट वर्क डन डिवाइडेड बाय टोटल हा फॉर्म्युला लिहून घ्या टोटल हीट सप्लाइड नेट वर्क डन डिवाइडेड बाय टोटल हीट सप्लाय आता नेट वर्क डन म्हणजे या सगळ्यांची बेरीज ठीक आहे या सगळ्यांची बेरीज किती आहे इंटू 100 करावं लागेल मे बी एफिशियन्सी आहे म्हटल्यानंतर ठीक आहे किती येते बघा ते 565 अधिक 0 वजा 305 अधिक 0 260 हे झालं नेट वर्क डन आता टोटल हीट सप्लाइड किती येते बघा 260 नाही ती टोटल हीट सप्लाइड नाही ती नेट हीट ट्रान्सफर आहे टोटल हीट सप्लाइड आणि हीट रिजेक्टेड याच्यामध्ये फरक आहे हीट सप्लाइड म्हणजे ही जी पॉझिटिव्ह दिसते म्हणजे सराउंडिंग मधून जी सिस्टम मध्ये गेलेली आहे ती हीट सप्लाइड आहे आणि ज्या ठिकाणी निगेटिव्ह साईन दिसतंय ती हीट रिजेक्टेड आहे किंवा सिस्टम कडून सराउंडिंग कडे गेलेली आहे म्हणजे हीट सप्लाइड मध्ये हे दोन आपण पकडायचे नाहीत जे पॉझिटिव्ह आहेत ते पकडायचे 1770 अधिक 1040 किती येते बघा 2810 हे करून बघा किती येते याची व्हॅल्यू इंटू बहुतेक 100 असेल 9.25 म्हणजे इथं दिले आन्सर म्हणून म्हटलं इथं जर नसतं तर तुम्ही म्हणताय ते खरं म्हटलं असतं कारण मी कॅल्क्युलेशन काही इथं करत नाही ठीक आहे हे समजलं तुम्हाला हाऊ टू कॅल्क्युलेट द इफिशियन्सी एफिशियन्सी मध्ये काय करायचं आहे नेट वर्क डन डिवायडेड बाय टोटल हीट सप्लायड नेट वर्क डन म्हणजे पूर्ण सिस्टम मध्ये सिस्टमने सराउंडिंग वरती करू द्या वर्क किंवा सराउंडिंग ने सिस्टम वरती वर्क करू द्या जे काय असेल ते टोटल इफेक्ट त्याचा घ्यायचा आहे टोटल वर्क काय ट्रान्सफर झालं ते आणि टोटल हीट सप्लायड जी आहे त्याच्यामध्ये फक्त सराउंडिंग मधून सिस्टम मध्ये जी काही हीट सप्लायड झालेली आहे म्हणजे जी पॉझिटिव्ह साइन्स आहेत ती काय करायची आपल्याला त्या ठिकाणी पकडायची आहे निगेटिव्ह साईन जे आहे ते आपल्याला त्या तिथं कन्सिडर करायचं नाही इंटू 100 सो वी विल गेट इफिशियन्सी ओके आता आपण सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे पुढे हॅलो सर यस क्वेश्चन 5 मधले क्यू ची किंमत कशी काढली सर क्यू 315 क्वेश्चन नंबर 5 मधल्या क्यू ची हां मी तर 20 दिलं होतं ना टोटल डब्ल्यू पण दिलेलं नाही ना पण डब्ल्यू निघतो इथं झिरो येतो सर
ए डेल्टा ऑफ डब्ल्यू किती येतोय झिरो येतोय ना डेल्टा ऑफ क्यू पण झिरो यायला पाहिजे ओके येते का मायनस थर्टी आणि त्याच्यानंतर परत हे डेल्टा क्यू जो आहे तो याच्या बरोबर इक्वेट करायचा इथली व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे त्याच्या बरोबर इक्वेट करायचं आणि इथली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची ही व्हॅल्यू मिळाली की ही क्यू 321 आणि डब्ल्यू 321 मिळाला त्याच्यावरून डेल्टा यू तुम्हाला काढायचा इथला हॅलो सर क्यू किती आला क्यू 223 मायनस 30 250 येते सर 3 मायनस 30 येते सर काय येते बघा कारण इथे कॅल्क्युलेशन नाही मी हे अंदाजे व्हॅल्यू दिलेली आहे 20 फक्त तुम्हाला कसं सॉल्व करायचं ह्याचा वे सांगतो मी मेथड ओके परत एकदा कॅल्क्युलेशन करून बघा चुकला असेल कोणाच तरी सर आम्ही मग अशी मायनस 50 सांगितलं होत सांगितलं होतं का हा सर जे काय असेल ते लिहा तिथं मी काय व्हॅल्यू लिहिली नव्हती तिथं मी फक्त हे 20 लिहिलं होतं सर 3 to 1 plus 50 काय येतोय मला सांगा क्यू 223 काय येतोय मायनस 30 येतोय आणि डेल्टा क्यू आहे झिरो बरोबर म्हणजे झिरो इज इक्वल टू 80 मायनस 30 काय आलं हे प्लस 50 आला आणि तो त्या बाजूला गेल्यानंतर मायनस झाला म्हणजे मायनस 50 येतोय हा मायनस 50 येतोय बघा ठीक आहे ओके ओके नेक्स्ट प्रॉब्लेम ओके नाउ सॉल्व दिस अ क्लोज्ड सिस्टीम अंडर गोज हा पण सोपा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आपल्याला नेटवर्क विचारलेला आहे नेटवर्क म्हणजे टोटल A closed system undergoes a thermodynamic cycle consisting of 4 processes. Full stop. Sir, ki nil manje? Ha? Nil manje nahi tithe kaich. Zero. Ha. Zero. Manje tya thikani heat add pan jhali nahi ani remove pan jhali nahi. A closed system undergoes a thermodynamic cycle consisting of 4 processes. Full stop. The following data gives the work and heat transfer for each of the processes. So below the given table and after this show that the data is consistent with the first law of thermodynamics and determine net rate of work output. Rate of work output, then efficiency of cycle and change in internal energy. And also determine internal energy changes for each process. Manje pratyek process sathi itha delta U kadaycha aahe. Samajla sagalyanna? प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या फक्त सोल्युशन घेऊ नका नाहीतर अडचण अशी येते की आता फक्त आपल्या लक्षात राहतं आणि परत ज्या वेळेला आपण स्टडी करायला जातो त्यावेळेला आपल्या लक्षात येत नाही की हा प्रॉब्लेम कुठला आहे काय आहे येतात ना
सर येतात आन्सर बरोबर येतात ना. ठीक आहे काढा सगळे काढा. त्याच्यानंतर ते प्रोसेस काही आन्सर दिले नाही त्यातले, ते म्हणजे प्रत्येक प्रोसेस साठी इंटरनल एनर्जी काढायचे तुम्हाला. इंटरनल एनर्जी मध्ये काय चेंज झाला तो प्रत्येक प्रोसेस म्हणजे इथं पुढे जे एक टेबल तुम्हाला वाढवावा लागेल या टेबल मध्ये. हा प्रॉब्लेम 2014 डिसेंबर 2015 तीन वेळा विचारलेला आहे सर. येतात सर येतात ना. चेंज इन इंटरनल एनर्जी पण काढा सगळे. काढली ह्या पहिल्याची सांगा काय येते इंटरनल एनर्जी. 10,000 त्याच्यानंतर दुसऱ्याची 10,000 त्याची पण 10,000 ओके. तिसऱ्याची मायनस आहे का 16,000 अँड दिस लास्ट वन इज -4,000. याच्यासाठी काय जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही, समोरच आपले दिसत आहेत. त्याच्यामुळं वजाबाकी केली की आन्सर आपल्याला मिळत आहेत, फक्त साइन वरती लक्ष ठेवायला पाहिजे. ओके ठीक आहे. हे सोपे प्रॉब्लेम आहेत अशा प्रकारचे. अजून आहे का बघू, एक तुम्हाला देतो होमवर्कला. त्याच्यामध्ये पण कम्प्लीट नाही. नेटवर्क ऑफ द सायकल ओके हा प्रॉब्लेम घ्या होमवर्क साठी. नेक्स्ट लेक्चर मध्ये पीडीव्ही वरती थोडेसे प्रॉब्लेम बघू आपण. ठीक आहे हा प्रॉब्लेम लिहून घ्या, प्रॉब्लेम नंबर 1.2.8 किंवा त्याच्यावरचा घेतला तरी पण ठीक आहे, 10 घ्या आता. अ सिस्टम कन्सिस्ट ऑफ 4 प्रोसेसेस कॉमा एनर्जी. ते एनर्जी कशासाठी लिहिले ओके फुल स्टॉप. द एनर्जी ट्रान्सफर इन ईच आर टॅब्युलेटेड बिलो फुल स्टॉप. कम्प्लीट टेबल and determine net work of the cycle. Net work of the cycle full stop. Also find efficiency. Efficiency पण find करायची. काय येते बघा सर. नेटवर्क 40 येते. नेटवर्क किती येते? 40. नेटवर्क तुम्ही कसं काढलं सर? क्यू दिले ना आपण. क्यू म्हणजे डब्ल्यू असतो सायक्लिक प्रोसेस साठी का? ठीक आहे तुम्हाला समजायला लागलं सगळं. आता बघा तरी पण काढून बघा सगळ्या व्हॅल्यू काढा, त्याच्या कॅल्क्युलेट करा आणि प्रॉब्लेम सॉल्व करा. प्रॉब्लेम सॉल्व करताना ते मांडणी करा, फक्त कॅल्क्युलेटरवर करू नका. आणि मायनस प्लसच थोडस लक्ष ठेवा, बऱ्याच वेळेला त्यातच गोंधळ होतो. म्हणजे ते सोपं असतं ऍक्च्युली, पण आपण घाईघाईत ती मिस्टेक करतो. झालं ना किती येते एफिशियन्सी?
इफिशियन्सी सांगा किती येते त्याच्यावरून कळतं बाकीचे बरोबर आहेत कसं आहेत सगळे. इफिशियन्सी नाही काढली अजून. काढली नाही का, काढा मग. टोटल इफिशियन्सी 66.6 येते का? बघा तेवढीच येते का, 66.6 येते. 66.6% ठीक आहे. विथ दिस वी विल एंड अवर लेक्चर टुडे. In next lecture we will see another problem, maybe from this one or from PDV. Okay, so all of you now put your roll numbers into the chat box immediately. Sagalyani roll number chat box madhe takun dya. Okay, I think all of you have entered your roll number into the chat box. Now I am going to end the meeting. Ache problem ha jo ahe to sodva vyavasthit saglyanni. Kon rahela asel tar chat box madhe number taka. Okay. Thank you all of you.